ಕರ್ಮಾಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿಯ ಮಲ್ವಡಿಯಲ್ಲಿ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಬಿರುಗಾಳಿಯಿಂದಾಗಿ ರೇವಣನಾಥ್ ಕೊಂಡಲ್ಕರ್ ಈ ರೈತರ ದ್ರಾಕ್ಷಿಯ ಬೆಳೆಯು ನೆಲಸಮಗೊಂಡಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸುಮಾರು 8 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಷ್ಟವಾಗಿದೆ. मलवडी येथील रेवणनाथ कोंडलकर या शेतकऱ्याची 2 एकर द्राक्षाची बाग भुईसपाट झाली असून यामध्ये या शेतकऱ्याचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. काही दिवसानंतर द्राक्ष बाजारात विक्रीसाठी येणार होते. अतिशय कष्टाने बाग जोपासली होती, त्यामुळे मजबूत स्थितीत घड होते. या घडाचे वजन हे तुलनेने जास्त झाले होते. त्यात वादळी वारे सुटल्याने ही बाग भुईसपाट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या द्राक्ष बागेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून या शेतकऱ्याने कर्ज घेतले असून द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यामुळे ते कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला असून शासनाने याची नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी कोंडलकर यांनी केली. तालुका मळा जिल्हा सोलापूर. काय नेमकं काय झालं तुमच्या द्राक्ष पिकाचं? द्राक्ष पिकाचं वादळी वाऱ्याने तारा तुटून बाग सफाई झाली. किती एकर द्राक्षाची बाग होती तुमची? 2 एकर. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं? 8 लाख. मागणी काय तुमची प्रामुख्याने? मागणी आता खर्च जाऊन 75 लाख या पाहिजे. पंचनामे वगैरे केलेत का? केलेत की पंचनामे केलेत तरी तुमची मागणी काय? मागणी 4-5 लाख तरी या पाहिजे आम्हाला. खर्च झाला जेवढा